नमस्कार, सायबर लिटरसी विथ प्रसाद देशपांडेच्या नवीन एपिसोडमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. मागचा व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, तिथे जाऊन तुम्ही बघू शकता. आणि वी द पीपल या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. मागच्या व्हिडिओमध्ये आपण थोडंसं बघितलं होतं की फेसबुक किंवा गुगल असेल या सगळ्या टेक जॉईंट्स कंपन्यांची हिपोक्रसी ॲक्च्युली नेहमी कशी असते आणि या कंपन्या तुमच्या डिसिजन मेकिंगवर कसा इम्पॅक्ट करतात हे सुद्धा आपण मागच्या एपिसोडमध्ये बघितलं होतं. तर या एपिसोडमध्ये आपण एक नवीन जो भारत सरकारने डिजिटल एथिक्स कोड हा 25 फेब्रुवारीला एक नवीन जो कायदा आणला आणि त्या कायद्यामुळे गेल्या जवळपास 1-1.5 महिन्यापासून जे भारतात वादळ सुरू आहे त्या संदर्भात ते कसं आहे याच्याकडे थोडंसं आजच्या एपिसोडमध्ये आपण बघूया. डिजिटल एथिक्स कोड हा कायदा 25 फेब्रुवारीला भारत सरकारने आणला आणि त्यांनी म्हटलं की पुढच्या 3 महिन्यांमध्ये या कायद्याच्या संदर्भात ज्या काही नियम आहेत, अटी आहेत, त्यांच्याशी सगळ्या ज्या मोठ्या टेक कंपन्या आहेत, जायंट्स कंपन्या आहेत, सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स आहेत, OTT प्लॅटफॉर्म्स आहेत, या सगळ्यांना या नियमांशी जे नियम घालून दिले आहेत ते बंधनकारक असतील आहे आणि त्या नियमांमध्ये जे म्हटलं आहे त्या अटींची पूर्तता करावी लागेल. आता त्या नियमांमध्ये नेमकं काय म्हटलं आहे, त्या नियमांमध्ये बरेच नियम आहेत, त्याच्यामधला फक्त एक फंडामेंटल नियम मी सांगतो. त्या नियमानुसार भारत सरकारने असं म्हटलं आहे की या सगळ्या मोठ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सनी आणि OTT प्लॅटफॉर्म्सनी 3 ऑफिसर्स नियुक्त करावे. त्याच्यामध्ये एक राहील आहे नोडल ऑफिसर, एक ग्रिव्हियन्स ऑफिसर आणि एक कम्प्लायन्स ऑफिसर. ते ऑफिसर सगळे भारतातले रहिवासी हवेत आणि भारतीय नागरिक असावे. ते ऑफिसर्स 24/7 365 डेज अवेलेबल असावेत. हा एक मूळ नियम आहे आणि त्या नियमाला अनुसरून काही नियम असे आहेत की जसं कुठली कंप्लेंट झाली असेल, काही पोस्ट स्पेसिफिक असेल, अँटी नॅशनल पोस्ट असेल आहे किंवा मग एखादा चाइल्ड अब्युझिव्ह पोस्ट असेल आहे, पोर्नोग्राफिक पोस्ट असतील आहे, या सगळ्या पोस्टला 24 तासाच्या आत ज्या कंप्लेंट झाल्यानंतर त्या सगळ्या पोस्ट हटवून त्याचा रिपोर्ट जो आहे तो रिपोर्ट या जे ऑफिसर्स आहेत 3 त्यांनी भारत सरकारने जेव्हा मागितला तेव्हा तो रिपोर्ट द्यावा, ते रिपोर्ट द्यावे किंवा न्यायालयाने मागितले कुठे तर ते रिपोर्ट द्यावे. असं एक ओव्हरऑल ते होतं. बाकी आणखीन खोलात मी शिरणार नाही टेक्निकॅलिटीमध्ये, पण हा जो डिजिटल एथिक्स कोड आहे त्या एथिक्स कोडमुळे या 3 कंपन्या ज्या आहेत किंवा मोठ्या ज्या कंपन्या आहेत या कंपन्यांना बऱ्यापैकी सेटबॅक बसला. आता सेटबॅक बसला म्हणजे काय, या कंपन्या फक्त आणि फक्त त्यांचंसुद्धा या सगळ्यांचे ऑफिसेस जे आहेत ते सिलिकॉन व्हॅलीमध्ये आहेत आणि सिलिकॉन व्हॅलीमध्ये ऑफिसेस असल्यामुळे हे सगळे जे कंपन्या आहेत, फेसबुक असतील, गुगल असेल किंवा ट्विटर असेल, या सगळ्या कंपन्या फक्त आणि फक्त US कोर्ट्सला किंवा US अमेरिकेची जी न्यायप्रणाली आहे त्यांना फक्त आन्सरेबल आहेत. त्याच्यामुळे भारतातले जे कायदे आहेत हे कायदे ते कधीच पाळत नव्हते, ते कधीच म्हणत ते नेहमी म्हणायचे की हे कायदे आमच्यासाठी बंधनकारक नाही आहे कारण की आमचं लिस्टिंग जे आहे ते US काय म्हणतात, US आमच्या कंपन्यांचं लिस्टिंग आहे, त्याच्यामुळे भारतीय कायदे आमच्यासाठी नाहीत. पण त्याचवेळी हे सगळे जे या सगळ्या ज्या प्लॅटफॉर्म कंपन्या होत्या त्या कंपन्या भारतात मात्र करोडो डॉलर्सचा बिझनेस करायचे. त्याच्यामुळे याच्या सगळ्याच्या परिस्थितीमध्ये भारत सरकारने एकच म्हटलं की आमच्या भारतीय कंपन्यासुद्धा अमेरिकेत जेव्हा बिझनेस करतात तेव्हा अमेरिकन कायद्याशी त्या संलग्नित असतात आणि त्या ते कायदे, अमेरिकन कायदे भारतीय कंपन्यांनासुद्धा लागू होतात आणि ते मान्य करतात. हे सिच्युएशन असताना अमेरिकन कंपन्यांनी भारतीय कायदे स्वतःसाठी लागू करून न घेणं किंवा हे कायदे आम्हाला लागू होणार नाहीत असं म्हणणं हे चूक आहे. तुम्हाला भारतात बिझनेस करायचा असेल तर हे कायदे तुम्हाला बंधनकारक आहेत. आता या संदर्भात या सगळ्या कंपन्यांनी अर्थातच काकू केलं. फेसबुक असेल किंवा व्हॉट्सॲप असेल, व्हॉट्सॲपसुद्धा फेसबुकचंच आहे, तर फेसबुक जी आहे ती दिल्ली हायकोर्टमध्ये गेली आणि त्यांनी म्हटलं की जस्टिस KT पुट्टास्वामी यांचा जे 2017 एक केस होती त्या केसचा हवाला देऊन त्यांनी काय म्हटलं की राईट टू प्रायव्हसी या केसच्या अंतर्गत भारत सरकार व्हॉट्सॲपला जे म्हणत आहे की जो मॅसेज एखादा आपण एक एक्झाम्पल असं बघितलं की एक मॅसेज समजा मी फॉरवर्ड केला आणि तो मॅसेज फॉरवर्ड केल्यानंतर तो कुठे हजारो लोकांना, लाखो लोकांना फॉरवर्ड झाला, पण तो मॅसेज नेमका कोणी फॉरवर्ड केला किंवा मी कोणी फॉरवर्ड केला हे आत्तापर्यंत कळायचं नाही. गव्हर्नमेंटने म्हटलं होतं की ती ट्रेसेबिलिटी रूट जे आहे तो रूट ट्रेसेबिलिटी ही भारतीय कंपन्यांना, भारतीय न्यायव्यवस्थेला जेव्हा ते म्हणतील आहे तेव्हा अवेलेबल करून देणं. आणि व्हॉट्सॲप या एकमेव गोष्टीसाठी
काय दिल्ली उच्च न्यायालयात गेलं, त्यांनी म्हटलं की जस्टिस के टी पुट्टास्वामीची जी केस होती त्या केसचा हवाला देऊन त्यांनी म्हटलं की ही प्रायव्हसी, राईट टू प्रायव्हसी जे इंडियन लॉ न्याय संस्था जे आहेत त्यांनीसुद्धा मान्य केलेली ही राईट टू प्रायव्हसी याच्या अगेन्स्ट आहेत हे सगळे देणं. तर त्या संदर्भात भारतीय त्याच्या संदर्भात जो युक्तिवाद झाला आणि शेवटी दिल्ली न्यायालयाने उच्च न्यायालयाने हा निर्णय दिला की भारतीय कायदे जे आहेत किंवा जो आत्ता जो ॲक्ट आणलेला आहे त्या याच्यामध्ये त्या कंपन्यांना सगळ्या कंपन्यांना तो मान्य करावा लागेल. त्याच्यानंतर जी गव्हर्नमेंटने 3 महिन्याची डेडलाईन दिली होती त्या डेडलाईनमध्ये गव्हर्नमेंटने सांगितलं होतं की तुम्ही हे सगळे ऑफिसर्स नियुक्त करा, ते भारतीय वगैरे आपण जे बोललो ते सगळे करा आणि त्याची डेडलाईन होती 25 मे. 25 मेपर्यंत कोणीच केलं नाही, फक्त एक्सेप्ट कू ज्याला आपण इंडियन ट्विटर म्हणतो त्यांनीच फक्त हे सगळे जे होते त्या सगळ्या पूर्ण केल्या आणि अटींची पूर्तता केली. पण फेसबुक असेल, गुगल असेल किंवा ट्विटर असेल यांनी कुठलीही अटींची पूर्तता केली नाही. काकू करत ही जेव्हा केस हारली जेव्हा फेसबुक, त्याच्यानंतर फेसबुकने सुद्धा ॲक्सेप्ट केलं आणि त्यांनी म्हटलं की ठीक आहे आम्ही हे सगळं ॲक्सेप्ट करतो आणि याच्यानुसार जे काही असेल त्या कायद्याच्यानुसार आम्ही हे 3-3 ऑफिसर नियुक्त करतो. पण शेवटी ट्विटर अजूनही ट्विटरनी परमनंट जो एम्प्लॉई असतो, एक नेहमीच परमनंट जो ग्रीव्हन्स ऑफिसर असेल किंवा कम्प्लायन्स ऑफिसर असेल हा आत्तापर्यंत भारतासाठी नियुक्त केलेला नाही. मग आता या सगळ्यांच्या याच्यामध्ये आपल्याला हे येतो की फेसबुकसारखी कंपनी जी आपला पूर्ण डेटा प्रायव्हसीचं जो आपले जे डेटा आहे ती हार्वेस्ट करते, ती हार्वेस्ट केल्यानंतर आपल्याला टार्गेट ओरिएंटेड ॲप्स देते. तेच व्हॉट्सॲप जे जानेवारीमध्ये तुम्हाला म्हणतं की आमचे जे लॉज आहेत किंवा आमचं जे आहे प्रायव्हसी सेटिंग्स आहेत त्या चेंज झाल्या आहेत आणि तुमचं काही जो डेटा आहे व्हॉट्सॲपचा तो फेसबुकशी शेअर करण्यात येईल तो तुम्ही मान्यच करायचा, तुम्ही मान्य केला नाही तर तुम्हाला फेसबुक व्हॉट्सॲप वापरता येणार नाही. ही कंप्लायन्स जेव्हा या कंपन्या जेव्हा टाकतात तेव्हा त्यांना डेटा प्रायव्हसीचा कुठलाही काय म्हणतात बंधन आडवे येत नाही, पण गव्हर्नमेंट जेव्हा म्हणतं तेव्हा बंधनं आडवे येतात. तर जेव्हा तुम्ही हे प्लॅटफॉर्म्स यूज करता ते प्लॅटफॉर्म यूज करताना या सगळ्याच्या याच्यामध्ये या कंपन्यांचा काय नेमका दृष्टिकोन आहे, या कंपन्यांनी आत्तापर्यंत भारत सरकारच्या याच्यामध्ये काय हे केलेलं आहे हे पण एकदा विचारात घेतलं पाहिजे. मागच्या याच्यामध्ये आपण ती हिपोक्रसी पाहिली होती, पण या याच्यामध्ये सुद्धा जेव्हा भारतीय कायद्यांना जेव्हा भारत सरकार म्हणतं की भारतीय कायद्यांना तुम्ही बंधनकारक आहात तेव्हा ते बंधनकारक कायदेसुद्धा न मानणारे या सगळ्या कंपन्या ज्या आहेत त्या कंपन्या अजूनही भारतात बिझनेस करतात, अजूनही आपण त्यांना वापरतो, ते सगळे ॲप्स वापरतो. या ॲप्स वापरताना जेव्हा आपण ट्विटर संदर्भात चर्चा आपण करायची असेल तर ट्विटरनी मागच्या काही दिवसांमध्ये एक मॅन्युप्युलेटेड ट्वीट्स किंवा मॅन्युप्युलेटेड टॅग्स नावाचा प्रकार आणला. तर तो मॅन्युप्युलेटेड कसा होता की एखादी इन्फॉर्मेशन मी शेअर केली, जी इन्फॉर्मेशन मी शेअर केली ती मला माहिती आहे काही मीडिया चॅनल्सवर आली आहे किंवा काही ठिकाणी त्याचे उदाहरणं दिले गेलेले आहेत, ते पकडून मी ट्विटरवर त्याचा संदर्भात त्या लिंक्स टाकून या सगळ्या शेअर केल्या. त्या याच्यामध्ये कुठल्याही न्यायव्यवस्थेने किंवा कोणीही त्या ज्या लिंक्स मी शेअर केलेल्या आहेत त्या खोट्या आहे हे कोणीही सांगितलेलं नाही. ते असतानासुद्धा ट्विटर कुठल्या तरी यांनी इंडिपेंडंट एजन्सीज किंवा इंडिपेंडंट ज्या काय म्हणतात फॅक्ट चेकिंग एजन्सी आहे त्यांच्या हवाल्यांनी ते म्हणतात की मी जी इन्फॉर्मेशन शेअर केली असेल एक स्पेसिफिक ती मॅन्युप्युलेटेड इन्फॉर्मेशन आहे, फॉल्स इन्फॉर्मेशन आहे. हा जो प्रकार घडला हा प्रकार काही आपल्या भारतीय जे भारत सरकारचे जे मंत्रीसुद्धा आहे त्या मंत्र्यांसंदर्भातसुद्धा घडला. आपले जे मंत्री आहेत त्या रविशंकर प्रसाद त्यांनी हा मुद्दा चांगला उपस्थित केला होता. त्यांनी म्हटलं की ट्विटरला या संदर्भात हा जो मॅन्युप्युलेटेड आहे किंवा ही जी माहिती शेअर केली आहे ती खोटी आहे, ही खोटी ठरवण्याचा अधिकार ट्विटरला कोणी दिला? हा अधिकार भारतीय न्यायव्यवस्थेचा आहे, भारतातल्या न्यायालयांचा आहे, हे ट्विटरनी काम करू नये. ट्विटर इज जस्ट अ इंडिपेंडंट प्लॅटफॉर्म, इंटरमिजिएटरी प्लॅटफॉर्म. सो व्हॉट इज द मिनिंग ऑफ इंटरमिजिएटरी प्लॅटफॉर्म? इंटरमिजिएटरी प्लॅटफॉर्म मीन्स की तुम्ही एखाद्याचे व्ह्यूज घेता आहात आणि ते व्ह्यूज तुम्ही फक्त पब्लिश करा, ते व्ह्यूज तुम्ही तुमच्या प्लॅटफॉर्मवर दाखवत आहात. यू आर नॉट अ पब्लिशर. पब्लिशर आणि इंटरमिजिएटरीमध्ये फरक आहे. जेव्हा ट्विटरनी हे सगळे कायदे जे आहेत जो कायदा भारत सरकारने आणला तो मान्य करायला जेव्हा नकार दिला तेव्हा भारत सरकारने इंटरमिजिएटरी जे ट्विटरचं हे आहेत स्टेटस आहे ते स्टेटस काढून टाकलं आणि ते स्टेटस काढल्यामुळे काय झालं की ट्विटर बिकम्स अ पब्लिशिंग कंपनी. वेन इट बिकम्स अ पब्लिशिंग कंपनी एव्हरी सिटिझन ऑफ दिस कंट्री हॅव फुल राईट्स टू सू दिस पब्लिशिंग कंपनी इन टू द कोर्ट इफ दे आर पब्लिशिंग एनी मॅन्युप्युलेटेड डेटा ऑर दे आर पब्लिशिंग एनी
दॅट कंटेंट दॅट इज हार्मफुल फॉर द सोसायटी. समाज विघातक जेव्हा कंटेंट येतील आहे त्या कंटेंटच्या विरुद्धसुद्धा कंप्लेंट करायचा अधिकार आता त्याच्यामुळे झाल्यामुळे ट्विटरच्या अगेन्स्ट आपण पाहिलं की 3-4 पोलीस स्टेशनमध्ये वेगवेगळ्या सिटीजमध्ये FIR दाखल झाले. ट्विटर इंडियाच्या अधिकाऱ्यांच्या अगेन्स्ट FIR दाखल झाले कारण इंटरमिडिएटरी स्टेटस ट्विटरचं गेलं. आता जो हा ट्विटरमधला आणि भारत सरकारमधला वॉर आहे तो वॉर नेमका कुठल्या दिशेने जाईल आहे किंवा त्या वॉरच्या अगेन्स्ट नेमकं काय आहे किंवा या सगळ्या टेक जायंट्सचं नेमकं उद्दिष्ट काय, त्यांना काय हवं आहे की ज्याच्यामुळे ते सगळे हे करतात आहे, हे सगळं बघू आपण पुढच्या एपिसोडमध्ये आपल्या. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि वी द पीपल या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.